आणि या ठिकाणची झाडं सुद्धा पाहू शकता, किती छान आहेत. या ठिकाणी आपण ही चिंचाड आहे, भेंडी आहे, कवठे आणि जांभूळ यांची आपल्याला लावण्यासाठी आणलेले आहेत आणि काही बऱ्याच ठिकाणी लावून झालेले आहेत. तर हे जांभळाचं झाड खूप मोठे आहे. चला तर पाहूया आपण पाण्या सोय कशी केलेली ते पाहणार आहोत. पाणी तर चालूच आहे आणि आपण आता पाण्या सोय कशी केलेली ते पाहूया. या ठिकाणी पाईप टाकलेला आहे आणि ते पाण्यासाठी जाणार आहोत आपण. पाईप पुढे गेलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, लाईव्ह आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमचं स्वागत आहे ओम्स एरिया चॅनलवरती. या ठिकाणी आपण खूप झाडे लावित आहोत. तर या ठिकाणी आपण लाईन आणलेली आहे आणि इथनं पाण्याची सोय केलेली आहे. त्याला कॉकसुद्धा आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता इथं कॉक आहे. इथनं पाणी तिकडं पुढं आपण घेऊन गेलेलो आहे. इकडं खूप झाड लावलेले आहे. पाहू शकता हे चिंचे, इथं कवठे, इथं पिंपळे, इथं आंबा आहे, तिकडे बी सीताफळे, तिकडे पलीकडे पिंपळे, इथं पिंपळाचं झाड आहे. भोरीची बी झाडं भरपूर आहे. मोराचा आवाज बघा. आणि आता आपण भेंडीसुद्धा लावलेली आहे. तर भेंडीचं झाड वाजाने वाकलेलं आहे. तर त्याला आपण उभं करण्याचा प्रयत्न करणार आहोत काठ्या लावून. ते भेंडी वाकलेली आहे त्यांनी, परंतु इकडच्या भेंड्या सर्व उभ्या राहिलेल्या राहतील सगळ्या. हे तुम्ही हा वृक्ष पाहतात, हा कदंब आहे. हा कदंब आहे. 2 वर्षापूर्वी लावलेला आहे. पिंपळे पलीकडे पिंपळे आणि यंदा इथं चिंचा लावले आहेत. चिंचा लावलेत म्हणजे त्या बाबळीपासून तर डायरेक्ट लाईन आहे अशी चिंचाची आपण लावलेली. मग चिंचेची ताटी इकडनं चालू केलं तर डायरेक्ट त्या तलावाच्या बरोबरपर्यंत पिंपळे आहेत, सॉरी चिंचेत. आणि पिंपळसुद्धा तसं केलेली. आणि हे नांदूरचं झाड इतकं छान वाढतं ना की भारी फांदे तयार होतात. याला वेळ लागेल मोठं व्हायला. आणि आता आंब्याकडे जाऊया आपण. खूप सुंदर आहे. तुम्हाला तो कलर पाहून बी कितकं भारी वाटेल ना, तर तुम्हाला कमेंट करण्याचा मोह होईल. पाहू शकता तुम्ही काय सुंदर सुंदर पानं आलेली आहेत. मला वाटतं हे हापूस आंब्याचं झाड दिसतंय. खूप छान पानं आहेत, अति सुंदर. आणि ही सुद्धा नंतर लाल पानं होतील, म्हणजे नवीन पानं फुटत आहे त्याला. खूप छान पाहू शकता तुम्ही. इकडनं सुद्धा पानं फुटत आहेत. आता काय कीड लागली का काय ते बघावं लागेल मला. इथं तर कुठं काही कीड दिसत नाही. पानं कशाने खाल्लं ते बघावं लागते. छान पानं आहे ते, पाहू शकता तुम्ही. हे आंब्याचं झाड आहे. कलम केलेले का बघू आपण. ठिकाणी मला कलम केलेलं वाटत नाही आहे, परंतु छान आलेलं आहे. उंची बी चांगली आहे, 8-9 फुटापर्यंत. आणि आता आपण पुढचं झाड पाहणार आहोत. हे कवठे या ठिकाणी पाहू शकता. हे कवठे लहान आहे, याला वाढायला खूप वेळ लागतो. आणि हे बाव आहे, इतकी सुंदर फुलं आहेत त्यांना बावाला. तुम्हाला असं नंतर वाटेल ना खूप छान आहे. बावाला एकदम पिवळे द्राक्षाचे गड कसे असतात त्यापेक्षा बी मोठे मोठे असे गड पिवळ्या फुलाचे येतात. खूप भारी वाटते मग. आणि चांगलं वाढलेलं आहे झाड, मस्त असंच आहे. पलीकडे वेगवेगळी झाड आहे. आता ही जी लाईन तुम्ही बघताय ना, ही लाईन सगळी जांभळाची अशी इथनं चालू केलेली. तुम्ही पाहू शकता डायरेक्ट तिकडे साधारण 25 पेक्षा जास्त झाडं आहेत. ह्या झाडापर्यंत झाड आहे सगळी सगळी लावलेली आहेत अशी शेवटपर्यंत. आता याच्या पुढची लाईन बघू आपण कशाची. आणि जे नैसर्गिक झाडं उगतात ना, आता हे नैसर्गिक उगलेलं आहे लिंबी आणि ही तर उगलेलं आहे बोराचं. तर पाहू शकता तुम्ही बोरालासुद्धा हळ्या लागतात आणि बोराचं पण खातात. आत्ता हळी होती पण ती खाली पडलेली. आपण बघूया इथं आहे का काय. तर एवढ्या याच्यात कशी सापडायची त्या आळी. आता धक्का लागल्यामुळे ती पडली आणि त्या आळीने शी भुरीची पानं खाल्लेली.
तर आपण ही लाईन पाहण्यासाठी आलेली, तर ही लाईन आपण आता यंदा लावलेली डायरेक्ट त्याकडं पासून खांबापासून तर चिंचेची झाडं लावलेली तुम्ही पाहू शकता. एंडपर्यंत तिथपर्यंत ह्या झाडा पण मोठ्या, इथपर्यंत चिंचेची झाडं लावली सर्व. बाकी तर तुम्ही पाहू शकताच सगळी झाडं. ही साधारण ह्या झाडाला 3 वर्ष होऊन गेले. ही जी मोठी दिसते तुम्हाला ही पुढची सगळी, याला साधारण 3 वर्ष होऊन गेलेले. आणि इकडे पाणी जास्त असल्यामुळे झाड खूप वाढलेली तुम्ही पाहू शकता. आणि पिंपळाचं बी खूप वाढलेली. मोराचं सुद्धा हवं येते. ही बी 3 वर्ष आहे बरं लागले चिंचे. अजून झाड लावायचे बाकी आहेत खंडले रित्या. मी हे छोटे सुतळे केलेले पक्ष्यांना आणि प्राण्यांना पाणी पिण्यासाठी. आणि ह्या लाईनमध्ये आपण इकडनं भावा भावा आणि इकडनं हे 3 इथं भावा इथं भावा आणि इथं भावा लावणार खाली पाहू शकता. आपण इकडे गेलतो इथे ह्या झाडापाशी. धन्यवाद तुम्ही लाईव्ह पाहिल्याबद्दल, खूप खूप आभारी. आणि इथं सुद्धा लावलेले आहेत आपण. इथं आत्ता लावलेली आहेत 2 जांभूळ, 2 चिंचा आणि 1 सीताफळ. सीताफळ खूप पुढे. तर लोक खूप येतात इकडं आणि ह्या डोंगरावरती ट्रेकिंगसाठी जातात. इकडनं असा रस्ता आहे पुढे तिकडं आणि तिकडनं डोंगरावरून उतरतात आणि येताना इकडनं चढतात. असे इकडनं असं खाली खाली येतात. आणि ही जी दाट झाडे दिसतात ना, ही तलावाच्या बरावरती, त्यामुळं मातीमध्ये खूप छान झाडं आलेली इकडनं. आणि तुम्हाला समोर हे पिंपळ दिसते साधारण 3 वर्षापूर्वी लावलेली. इकडं आपण ह्या ठिकाणी खाली बियालाची लावलेली आहेत. धन्यवाद तुम्ही लाईव्ह पाहतात त्याबद्दल. आणि ही जी बोर बोरे झाड दिसते तुम्हाला, याला खूप भारी बोरं येतात. असे खूप जतन केलेले आता साधारण इकडे 50 बोरी झाडं तयार होतील ह्याच बोरीच्या अंतर्गत, ह्याच बोरीच्या व्यायामामधून. खूप छान छान फळं खायला मिळतील इकडे पक्ष्यांना आणि लोकांना सुद्धा. धन्यवाद तुम्ही लाईव्ह पाहिल्याबद्दल, खूप खूप आभारी आहे. लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा नक्की करा. धन्यवाद.